आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. निवडणूक यंत्रणा पारदर्शक, सर्वांनी नियमाचं पालन करावे. राघवेंद्र बन्नीगई. सदलगाव नगरपालिका निवडणुकीत आचारसंहितेचे पालन सर्वांनी कठोर करावे असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी राघवेंद्र बन्नीगई यांनी केलं आहे. सदलगाव शहरात निवडणुकीने वातावरण तापलं आहे. भाजप आणि काँग्रेसमधील संघर्ष वाढला आहे. निवडणुकीच्या काळात दारूची दुकाने, वडापच्या गाड्या, हॉटेल आणि पैसे वाटणारे ठगे यांच्यावर निवडणूक यंत्रणेची करडी नजर आहे. राघवेंद्र बन्नीगई यांनी आज उमेदवारी अर्ज माघार घेताना माहिती देताना आचारसंहितेचं पालन करावं असं आवाहन त्यांनी केलं आहे. शिवाय सदलगाव पोलिसांनी ताकदीची पथके ठेवली आहेत. महानकारी न्यूज साठी कॅमेरामन संजीव गायकवाड सह अमोल विसे आणि दिलीप साळुंके. ಸದಲಗಾ ಪುರಸಭೆಯ ಚುನಾವಣಾಧಿಕಾರಿ ವಾರ್ಡ್ ಸಂಖ್ಯೆ 13-23 ಈ ಕುರಿತು ತಿಳಿಸಿದ್ರೆ ಇಲ್ಲಿವರೆಗೆ ಒಟ್ಟು ನಮಗೆ 51 ಅರ್ಜಿಗಳು ನಮಗೆ ಸಲ್ಲಿಕೆ ಆಗಿದ್ದು. ಈ 51 ಅಭ್ಯರ್ಥಿಗಳ ಪೈಕಿ ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ವಿಡ್ರಾವಲ್ಗೆ ಅವಕಾಶ ಇತ್ತು ಹಿಂತೆಗೆದುಕೊಳ್ಳೋಕ್ಕೆ. ಈ ಪೈಕಿ 3 ಜನ ಅಭ್ಯರ್ಥಿಗಳು ಇವತ್ತು ನಾಮಪತ್ರವನ್ನು ಹಿಂಪಡೆದಿರುತ್ತಾರೆ. ಈ ವಾರ್ಡ್ ಸಂಖ್ಯೆ ವಾರ್ಡ್ನಲ್ಲಿ 2 ಅಭ್ಯರ್ಥಿಗಳು ಮತ್ತು 23 ವಾರ್ಡ್ನಲ್ಲಿ ಒಬ್ಬ ಅಭ್ಯರ್ಥಿಯು ನಾಮಪತ್ರವನ್ನು ಹಿಂಪಡೆದಿರುತ್ತಾರೆ. ವಿವರ ಹೀಗಿದೆ. 22 ವಾರ್ಡ್ನಲ್ಲಿ ಮಂಗಲ್ ಶಿವಚಂದ್ ಯಕ್ಕೊಂಡೆ ಮತ್ತು ಸುನೀತಾ ನಿಂಗಪ್ಪ ಸನದಿ ಇವರುಗಳು ಹಾಗೂ 23 ವಾರ್ಡಿನಿಂದ ಸುವರ್ಣ ಸುರೇಶ್ ನೌಕರಿ ಇವರು ನಮ್ಮ ನಾಮಪತ್ರವನ್ನು ಹಿಂಪಡೆದಿರುತ್ತಾರೆ.